करें डिप्स अब भी हटा। जय भीम। सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान फाउंडेशन नागपूर तर्फे मी नेहा खोब्रागडे आजच्या संविधान शाळेच्या 23व्या वर्गात आपल्या सगळ्यांचे स्वागत करते। आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती आणि आपले दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा आज जयंती आहे। संविधान फाउंडेशन तर्फे या दोन्ही महामानवांना अभिवादन। संविधान फाउंडेशनचे सक्रिय सदस्य डॉक्टर प्राचार्य महेंद्र कुमार मेश्राम यांच्या आईंचे लीलाबाई मेश्राम यांचे दिनांक 30 सप्टेंबर 2021 निधन झाले। त्यांच्या प्रती संविधान फाउंडेशनच्या वतीने शोक संवेदना। आजची ही संविधानाची शाळा 23वी शाळा आहे आणि आज 23वे वक्ते आपल्या सोबत आहेत। वेगवेगळे विषय आपण घेतले आहेत। संविधानाची नीतिमूल्य रुजवण्याचा हा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे। नेहमीप्रमाणे या वर्गाची सुरुवात आपण भारतीय संविधानाच्या उद्देशिका वाचनाने करूया। या साथ मी संविधान फाउंडेशनचे यू टीमचे मेंबर नमा खोब्रागडे यांना आमंत्रित करते। नमा। वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग सोलेमली रिझॉल्व्ह टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू अ सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक and to secure to all its citizens justice, social, economic and political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact and give to us this constitution. थँक यू नामा। आजच्या शाळेसाठी आपल्या सोबत आहेत माननीय आशिष जाधव सर। सर मुंबई येथे वरिष्ठ पत्रकार आहेत। यांचा आजच्या वर्गाचा विषय आहे संविधान आणि राजकीय लोकशाहीचे आजचे वास्तव। सर आजच्या शाळेत आपले स्वागत आहे। धन्यवाद। जय भीम। जय भीम। संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री इजेट खोब्रागडे सर आणि संविधान फाउंडेशनचे सदस्य दीपक निरंजन सर यांचे सुद्धा मी आजच्या शाळेत हार्दिक स्वागत करते। मी आता आय हॅन्ड ओव्हर दिस स्टेज टू इजेट खोब्रागडे सर। सर आजच्या पाहुण्यांचा परिचय करून देतील आणि कार्यक्रमामागील भूमिकाही मांडतील। सर संविधान फाउंडेशनच्या वतीने आमचे मित्र म्हणून मार्गदर्शक आशिष जाधव सर जे लोकमत मीडियाचे डिजिटलचे ते एडिटर आहेत, एवढंच नाही तर माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे खरं तर त्यांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही, ग्राउंड रियालिटीवर एक वास्तव विषयाचं एक स्पष्टपणे निर्भीडपणे मांडणारे ते पत्रकार आहे। विषयांचा एक गाढा अभ्यासक आणि विविध पैलूने विषय मांडणे आम्ही ते लोकमत IBNला होते, G24 तासला होते, जय महाराष्ट्राला होते, लोकसत्ता आणि इतर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि प्रिंट मीडियामध्ये एकूणच त्यांचा जो पत्रकारिता म्हणजे ही एक लोक पत्रकारिता लोकांचे प्रश्न मांडणे निर्भीडपणे मांडणे आणि अशा सामाजिक आर्थिक राजकीय विषयांचा त्यांचा अभ्यास आहे आणि आमची अशी अनेक दिवसापासूनची इच्छा होती की या संविधान शाळेमध्ये एखाद्या विषयावर त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं म्हणून आम्ही निमंत्रित केलं। त्यांनी त्यांना एकदम होकार दिला आणि आज या शाळेमध्ये आहेत। आपल्या दर्शकांच्या पण माहितीसाठी मी सांगू इच्छितो की 8 आणि 9 जून 2019 संविधान फाउंडेशनच्या वतीने संविधान साहित्य संमेलन नागपूरला पहिल्यांदा आयोजित करण्यात आलं होतं। म्हणजे खरं तर संविधानाचा जागर हा त्यामागचा उद्देश होता आणि वेगवेगळे विषय होते त्या ठिकाणी। त्यात सनदी अधिकाऱ्यांचा युवकाशी संवाद यावरचं प्रकट मुलाखत आशिष जाधव सरांनी ती घेतली होती आणि त्या प्रकट मुलाखतीमध्ये डॉक्टर हर्षदीप कांबळे जे IAS अधिकारी आहेत, सचिन उंबासे IAS अधिकारी आहेत,
डॉक्टर जीवन बच्चाव आयआरएसचे अधिकारी क्रांती खोरागडे आयआरएसचे अधिकारी हर्ष पोद्दार हे आयपीएस चे अधिकारी आणि सुनील झोडे मी स्वतः सुद्धा त्या ठिकाणी होतो आणि अतिशय तो एक छान असा एक प्रकट मुलाखत आयएएस अधिकाऱ्यांची आयपीएस आणि आयआरएस अधिकाऱ्यांची स्वतःहून त्यांनी इच्छा व्यक्त करून ते खरं म्हणजे असं होत नाही परंतु ते नागपूरला मुंबई नेऊन ती घेतली होती आणि तो असा आठवणीत राहण्यासारखा तो कार्यक्रम आहे. ते त्याची ती व्हिडिओ क्लिप अजूनही लोकांमध्ये जात असते आणि एक प्रेरणादायी असा कार्यक्रम तो संविधानाचा एक कार्यक्रम होता. आजचं जे आणि हे एक सगळं जे संविधान फाउंडेशनच्या वतीने आम्ही जे छोटा मोठा कार्यक्रम करत असतो तो एक संविधान जागर हा त्यामागची भूमिका आहे आणि संविधान जागर हे खरं तर राष्ट्रनिर्माणाचं काम आहे. आणि आजचा विशेष जो सुद्धा आहे भारताचं संविधान आणि राजकीय लोकशाहीचे आजचे वास्तव तर हा अतिशय महत्वाचा विषय आहे. तर या विषयावर जे अनेक पैलू आहेत त्याचे राजकीय लोकशाहीचे असं नाही की लोकशाही या देशाला माहीत नव्हती. भारताला लोकशाही माहीत होती. 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत जे अखेरचं भाषण केलं होतं त्या भाषणातही बाबासाहेब असं म्हणाले होते की भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहीत नव्हते असे नाही. एक काळ असा होता की भारत हा गणराज्याने भरगच्च होता आणि जिथे कुठे राजेशाही असेलच तर ती एकतर निवडलेली किंवा सीमित असायची. त्या प्रणाली कधीही अनिर्बंध नव्हत्या. भारताला संसद किंवा संसदीय प्रणाली माहीत नव्हती असे नाही. बौद्ध भिक्खू संघाच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की त्यावेळी केवळ संसदच होती असे नव्हे तर संघ हे दुसरे काही नसून संसदच होते. तर आधुनिक काळाला परिचित असलेल्या सांसदीय कार्यप्रणालीचे सर्व नियम संघाला माहीत होते आणि त्यांचे ते पालन करत होते. हे बाबासाहेबांनी त्या भाषणात सांगितलं होतं की लोकशाही. पण नंतर ती लोकशाही नष्ट झाली आणि आत्ता आपण लोकशाही स्वीकारली स्वातंत्र्यानंतर. सर्वसाधारण लोकशाहीची व्याख्या लोकांचं लोकांसाठी लोकांकडून सरकार अशा पद्धतीची केली जाते. 1952 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या केली की लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणणारी रक्तहीन मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही. आणि म्हणून सामाजिक आर्थिक लोकशाहीमध्ये राजकीय लोकशाहीचं परावर्तन हे सामाजिक आर्थिक लोकशाहीमध्ये लवकर झालं पाहिजे नाहीतर हा लोकशाहीचा ढोलारा हा उद्ध्वस्त होईल असा इशारा पण बाबासाहेबांनी याच संविधान सभेच्या भाषणामध्ये दिला होता. आणि म्हणून आम्हाला नेहमी आम्ही याचा उल्लेख करत असतो संविधान जागृती करायची म्हणजे काय करायचं तर हा नागरिकांची जबाबदार आहे. राजकीय लोकशाहीमध्ये आपण नेहमी म्हणतो की एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य हा एवढं मर्यादित नाही आहे. ते ठीक आहे तो हक्क आहे परंतु सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित त्या देशात झाली का. नागरिकांनी ह्या देशाचं संविधान स्वतः स्वीकारलंय. आम्ही भारताचे लोक आणि शेवटी आमच्या संविधान सभेत आम्ही हे स्वतः स्वीकारलंय. म्हणून हा देश घडवण्याची जबाबदारी ही नागरिकांची आहे. आणि नागरिक जर आजच्या काळामध्ये आजची जर आपण परिस्थिती बघतो तर जर नागरिक हतबल उदासीन जर होत असेल तर मग ही लोकशाही कोण टिकवेल. आणि मग राजकीय लोकशाहीचं हे सामाजिक आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तन झालं का. आणि झालं नसेल तर नागरिकांना पुढे यावं लागेल असे अनेक विषय आहे. आणि म्हणून सामाजिक मूल्य जे आहेत संविधानिक मूल्य आहेत जे प्रियांबल मध्ये दिलेलं आहे जो बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतो इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि मग आम्ही नेहमी असं म्हणत असतो की ही संविधानाची प्रास्ताविका किमान वाचली पाहिजे. मी आशिष आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आता आम्ही शिक्षण मंत्र्यांना मी एक पत्र बऱ्याच दिवसापासून आम्ही पाठवत असतो पण आता पुन्हा पाठवलं की 4 ऑक्टोबर पासून म्हणजे आता सोमवारपासून महाराष्ट्रामध्ये कोविड नंतर शाळा सुरू होतील. तर आम्ही त्यांना सांगितलं की शासनाने याच्यापूर्वी 4 फेब्रुवारी 2013 निर्णय केला होता की शाळेमध्ये रोज संविधानाची प्रास्ताविकेचा वाचन करून शाळेची सुरुवात व्हावी. तर ती सुरुवात मधल्या काळात ठीक आहे कोविडमुळे पण त्या आता 2013 निर्णय म्हणजे त्याला 7 वर्ष झाले तर आता त्याचा विसर पडू नये म्हणून आम्ही त्यांना आठवण करून दिली की 4 ऑक्टोबर पासून होणाऱ्या शाळेमध्ये संविधानाची प्रास्ताविका वाचली जावी.
ती डिस्प्ले केली जावी, ती शाळा महाविद्यालय विद्यापीठ आहे कार्यालयामध्ये. सीईंग इज बिलिव्हिंग जसं म्हणतो आपण, जे दिसते ते वाचतो आपण, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तो एक संविधान जागृतीचा एक आपण एक प्रकार असं म्हणू. आणि ते कार्य झालं पाहिजे. विधानसभा आता विधानसभेचं अधिवेशन नोव्हेंबरमध्ये नागपूरला येईल, त्याही वेळेस आम्ही नवीन सरकार आला, आधीच्या सरकारमध्ये आम्ही पत्रव्यवहार संविधान फाउंडेशनच्या वतीने करत होतो, नंतरही केला. आणि त्यावेळेस आम्ही नाना पटोले साहेब अध्यक्ष होते, त्यांना नंतर इतरही मंत्री महोदयांना की संविधानाची शपथ घेऊन आपण आलेलो आहे, तर संविधानाची प्रास्ताविका सभागृहात वाचल्या गेली पाहिजे. त्यावेळी ती वाचल्या गेली, पण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, वंदे मातरम म्हटलं जातं आणि राष्ट्रगीताने त्याचा समारोप होतो अधिवेशनाचा, ही चांगली गोष्ट आहे, त्याला काही म्हणजे ते केलं पाहिजे. पण संविधानाची प्रास्ताविका सुद्धा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये वाचली पाहिजे. आता पुन्हा आम्ही विधानसभेचे अध्यक्ष यांना एक पत्र पाठवलं की मधल्या काळात पुन्हा ते बंद झालं, म्हणजे अधिवेशन शॉर्ट पिरियडचे होत गेले, पण ते केलं नाही. त्याची एक रितसीर निर्णय प्रक्रिया, वाचण्याची प्रक्रिया, त्याचं गांभीर्य आणि लोकप्रतिनिधीच्या कानावर किमान संविधानाच्या प्रास्ताविकेतले समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाचे, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता, हा देश कसा घडवायचा, तर आम्हाला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा देश घडवायचा आहे आणि लोकांना सामाजिक आर्थिक न्याय द्यायचा आहे, ती स्वातंत्र्य द्यायचा आहे, समता द्यायची आहे, बंधुता प्रस्थापित करायची आहे, देशाची अखंडता, म्हणजे हा देश आम्हाला जसं आमचे प्रधानमंत्री म्हणतात की आत्मनिर्भर करायचा आहे, तर मग हे आत्मसन्मानातून आत्मनिर्भरकडे जाणं आणि त्याच्याशी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय प्रस्थापित झाल्याशिवाय माणसं, संविधान माणसं जोडण्याचं काम करत असते, तेव्हा ते जोडलं पाहिजे. आज आपल्याकडे चित्र असं दिसते आहे, मध्ये मी एक आर्टिकल लिहिलं होतं व्यक्तीची प्रतिष्ठा, प्रियामल मध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा दिलेली आहे, पण आता राजकीय लोकांचं जर आपण मीडियामध्ये बघितलं तर तू मयमय चाललेला आहे, म्हणजे हा त्याला भ्रष्टाचारी म्हणतो, तो त्याला भ्रष्टाचारी म्हणतो, तो याच्या विरुद्ध, तो त्याच्या विरुद्ध, याच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. म्हणजे ज्या लोकांनी आदर्श निर्माण केला पाहिजे, आदर्श लोकशाही व्यवस्था निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी वागलं पाहिजे, म्हणजे राजकीय लोकशाहीमध्ये, कारण ते सरकार चालवतात, ते जर अशा पद्धतीचं भांडणच करत राहिले प्रत्येक वेळ, मग आता मग ते लोकांनी काय आदर्श घ्यायचा आहे, असे अनेक प्रश्न आपल्या समोर दिसतात आणि मग नागरिक त्याच्यामध्ये उदासीन होत असतात. तर नागरिकांना उदासीन होऊन चालत नाही, कारण हा लोकांचा देश आहे, तो लोकांसाठी आहे, तो लोकांच्या मधूनच हे कायदे मंडळात लोक आलेले आहे, ते कार्यपालिकेमध्ये आले आहे, ते न्यायपालिकेमध्ये आले आहे, ते मीडियामध्ये पण आहे, ज्याला लोकशाहीचे स्तंभ म्हणतो, ते प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि त्याची आठवण करून देण्यासाठी आपण हे सातत्याने अशा पद्धतीचे हे कार्यक्रम आपण करत असतो. आणि आमचा एक छोटासा प्रयत्न आहे, आशिष आपल्याला माहित आहे की आम्ही हे अनेक दिवसापासून, म्हणजे हे 2005 मध्ये नागपूर जिल्हा परिषदला मी सीईओ असताना मी माझ्या अधिकारात संविधानाचा प्रास्ताविका नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळेमधून वाचण्याचा उपक्रम सुरू केला होता. हे काही त्याच्यासाठी आपल्याला संविधानाचे तज्ज्ञ असण्याची गरज नाही किंवा स्कॉलर असण्याची गरज नाही, ते एक हिमतीचं काम होतं की ज्या संविधानाने मला घडवलं. आणि हे देशाचं संविधान आहे, जर माहीतच नसेल, त्याची मूल्य माहीतच नसतील, बेसिकच माहीत नसेल, तर मग आपण कशी निर्णय प्रक्रिया आपली लोकहितासाठी होऊ शकते. म्हणजे चांगलं गुड गव्हर्नन्स ज्याला म्हणतो आम्ही, लोक कल्याणाचं जर आम्हाला प्रशासन करायचं असेल तर संविधानाची मूल्य ही जात, धर्म, पंत, भाषा, लिंग हा असा कोणताही भेदभाव न करता आपल्याला एक न्याय प्रक्रिया ही एक मजबूत, व्यवस्थित आणि बिना भ्रष्टाचाराची, बिना शोषणाची, हे संविधान आपल्याला सांगत असते. ते सगळे प्रियांबलमध्ये आहे आणि म्हणून प्रियांबल शाळेतून वाचून मुलांमध्ये हळूहळू त्याचं शिक्षकांमध्ये आणि मुलांच्या पासून ते घरापर्यंत आणि एकूणच हे देशाचं संविधान हे नागरिकांना माहीत असलं पाहिजे. आजही आपल्याला माहीत आहे की अनेकांना प्रियांबल काय हे माहीत नाही, कुणी अनेकांनी संविधान पाहिलेलं नाही, संविधानाच्या निर्णय, संविधानाची मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणून आम्ही सरकारला मध्ये एक भारत सरकारला पत्रव्यवहार केला होतो की संविधान हा एक अनिवार्य विषय शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये केला पाहिजे, कारण संविधान हे जे संस्कार, हे नीतिमूल्य रुजवण्याचे संस्कार आहेत आणि ते देश घडवण्यासाठी, नागरिक घडवण्यासाठी ते हाच एक पत्र आहे, असा एक प्रयत्न आहे. आणि म्हणून संविधानाचं अभियान,
संविधान जागृतीचं अभियान देशभर चाललं पाहिजे. आता आपल्याला या वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत. त्या अमृत महोत्सव साजरा करत असताना हे देशाच्या संविधानाच्या जे काही प्रियांबलमध्ये जे शब्द दिलेले आहेत त्याची चर्चा, त्यावर छोट्या छोट्या काय माहिती पुस्तिका असं म्हणूया की पॉम्प्लेट म्हणू असं एक साहित्य निर्माण करणं, संविधान साहित्य संमेलन सरकारने भरवावं अशी आमची मागच्या सरकारच्या वेळेस आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना पण विनंती केली होती. पण ठीक आहे, सरकारने केलं नाही ते आम्ही आमच्या परीने करण्याचा प्रयत्न केला. ते एकूणच ही लोकशाही मजबूत करणं, समृद्ध करणं हे नागरिकांसाठी आहे. ही नागरिक प्रयत्न आहे. आपण संविधान संमेलनामध्ये पण होता. आज या संविधानाच्या शाळेत आम्ही एक उपक्रम दर शनिवारी सुरू केलेला एक नवीन नवीन विषय घेऊन आजचा 23वा आहे. तर मी या ठिकाणी या विषयाच्या बद्दल काही त्या विषयाबद्दलचे 4-5 पॉईंट पण मी मांडलेले आहेत. मी त्याची पुनरावृत्ती करत नाही. आशिष आपल्याकडे ते मी पाठवले होते. आता आपल्याला मुक्तपणे या विषयांवर याचं जे वास्तव आहे राजकीय लोकशाहीचं आजचं वास्तव आणि मग लोकशाही समृद्ध करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नागरिकांचा रोल, ह्या लोकशाही संस्था कायदे मंडळ कार्यपालिका न्यायपालिकाचा रोल आणि एक मीडियाचा रोल, संविधान जागृतीचा उपक्रम कसा तो राज्य पातळीवर देश पातळीवर जसा स्वच्छता अभियानाचा चालू आहे आपल्याकडे देशात अशा पद्धतीने कसं काय करता येईल यावर आपण एक मोकळेपणाने भाष्य करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमस्कार. अच्छा ओके थँक्स. या सर इजेड खोब्रागडे सर धन्यवाद. खरंच मी खूप लहान माणूस आहे भारतीय राज्यघटनेविषयी भाष्य करायला किंवा, पण एवढं मात्र आता काळाच्या ओघात नक्कीच कळलंय की आपली जी राज्यघटना आहे ती प्रत्येक भारतीयासाठी गीता किंवा कुराण किंवा आणखीन तत्सम ग्रंथ त्या त्या धर्माचा अशी ती आपली राज्यघटना आहे. त्या राज्यघटनेमुळं इथं प्रत्येक माणूस हा भारतीय आहे आणि म्हणूनच तो भारतीय आहे म्हणून त्याला सिंगल सिटिझनशिप आहे. कोणीही इथं दुय्यम नाही आहे. जात धर्म पंथ या सर्वांचा विचार करता प्रत्येकाला समान अधिकार आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जे भाषण केलं होतं तेव्हा त्यांनी जो विचार मांडला होता तो हाच होता की पॉलिटिकल डेमोक्रेसी ही रुजवणे म्हणजे काय, तर ती रुजेल. भारत स्वतंत्र झालेला आहे पण खऱ्या अर्थानं सोशो वेलफेअर स्टेट म्हणून भारताला पुढे जायचं असेल तर जी आर्थिक आणि सामाजिक लोकशाही आहे तिच्यामध्ये राजकीय लोकशाही परावर्तित झाली पाहिजे, ती ट्रान्सफॉर्म झाली पाहिजे. आणि मग इथं जो भारतीय आहे प्रत्येक नागरिकाला सामाजिक आर्थिक लोकशाहीची मूल्य जशी जपता येतील तसंच त्याला त्याची फळं सुद्धा चाकता येतील. काळाच्या ओघामध्ये आज 200 अधिक घटना दुरुस्ती किंवा अमेंडमेंट झालेल्या आहेत. काळाच्या ओघात केवळ न्यायपालिकेच्याच निर्णयांवरती आघात झालेले नाहीत तर संविधानातल्याही अनेक बाबींवरती आघात झालेले आहेत. आणि म्हणूनच आजचा जो विषय तुम्ही मला दिलाय तो मला अनेक अर्थानं महत्वाचा वाटतोय. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड द पॉलिटिकल रियालिटी ऑफ आवर नेशन. जेव्हा एकीकडे आपण संविधान राज्यघटना असा विचार करतो आणि दुसरीकडं आजच्या राजकीय व्यवस्थेचं वास्तव काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा राज्यघटनेवरती आधारित एखाद्या देशाची राजकीय व्यवस्था असली पाहिजे या मूळ विचाराला छेद गेलाय हे आपल्या लक्षात येत आहे. म्हणजेच त्यावरती आघात होतोय, हळूहळू होतोय. म्हणजे राज्यघटना कधीही नाहीशी होणार नाही, राज्यघटना कोणी मोडीत काढू शकत नाही, पण राज्यघटनेतली जी मूल्य आहेत, जी कर्तव्य आहेत, जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्यावरती हळूहळू आघात होत आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे काय तर जे सामाजिक आरक्षण आहे तेच 2019 निवडणुकीच्या आधी आर्थिक निकषावरचं EWS 10% आरक्षण आलेलं आहे. हे हा एक प्रकारचा आघातच आहे. म्हणजे बेसिक स्ट्रक्चरलाच
संसदेतल्या बहुमताच्या जोरावरती हात घातला गेला हे उदाहरण स्वयंस्पष्ट आहे हे सांगायला की राज्यघटना कोणी मोडीत काढू शकत नाही पण त्या राज्यघटनेवरती आघात होऊ शकतात संसदेच्या माध्यमातून होऊ शकतात आणि आता जेव्हा त्याचा खटला सुप्रीम कोर्टामध्ये आलाय तो अजूनही सुनावणीसाठी बोर्डावरती येत नाहीये आणि यातच सगळं काही लपलेलं आहे। आजचा विषय हा जर का वरवर बघता फार सोपा वाटतो की खरंच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की पॉलिटिकल डेमोक्रेसी नीड्स टू ट्रान्सफॉर्म इन सोशल अँड इकॉनॉमिकल डेमोक्रेसी। याचं कारण असं आहे की जेव्हा शेवटचा घटक जो आहे जो तळागाळातला आहे त्याच्यापर्यंत आपल्या देशाच्या वेलफेअर स्टेटची जी काही फळं असतील ती पोचवायची असेल तर आपली जी राजकीय व्यवस्था आहे ती निकोप पाहिजे। आता जर का आता आपण बघितलं की ती निकोप नाहीये, तिथे बहुमताच्या जोरावरती वाटेल तसा कायदा मोडला जातो वाकवला जातोय, मग अशा वेळी जो चौथा स्तंभ म्हणून आमच्याकडे बघितलं जातं प्रसार माध्यम असतील किंवा वृत्तपत्र असतील टीव्ही मीडिया असेल एकूणच पत्रकारिता असेल तो जो स्वयंघोषित चौथा स्तंभ आहे त्याची आजची दशा ही खूप दयनीय आहे। म्हणजे आपल्याकडे खऱ्या अर्थानं तीन स्तंभ आहेत, एक ज्युडिशियरी आहे, एक्झिक्युटिव्ह आहेत आणि पार्लमेंट आहे। याच्या पलीकडे आम्ही स्वयंघोषित पत्रकार जे पत्रकारिता करतात त्या माध्यमाला आम्ही चौथा स्तंभ म्हणून घेतो, पण आजची रियालिटी अशी आहे की या चौथ्या स्तंभाला आपण कशासाठी पत्रकारिता करायची आहे हे कळेन असं झालेलं आहे। आम्हाला जर्नलिझमच्या अभ्यासामध्ये हे शिकवलं जायचं किंवा आम्ही मी स्वतः तरी बाय ऍक्सिडेंट या क्षेत्रामध्ये आलो पत्रकारितेच्या आणि आलं तेव्हा मला लक्षात आलं की मी बाय ऍक्सिडेंट आलो म्हणूनच चांगला पत्रकार होऊ शकतो, जर का मी बाय चॉईस पत्रकार बनलो असतो तर पत्रकारितेसोबत ज्या इतर बेनिफिट्स मिळतात त्यात रमलो असतो। थँक गॉड किंवा सुदैवानं मी त्यात रमलो नाही। सांगायचं तात्पर्य असं आहे की आम्हाला अँटी एस्टॅब्लिशमेंट जर्नलिझम करायचं आहे, प्रस्थापितांविरोधात तुला पत्रकारिता करायची आहे आणि ती पत्रकारिता करत असताना तुला सर्वसामान्यांचा आवाज बनून लेखणी हातात धरायची आहे किंवा आता बूम माईक तुला हातात धरायचा आहे। हल्ली गेल्या 7-8 वर्षामध्ये हे चित्र पालटलेलं आहे, सरळ सरळ पोलरायझेशन दिसतंय। आता प्रो एस्टॅब्लिशमेंट पत्रकारिता जर का करत असाल तर तुम्हाला मानाची पद चांगल्या मीडिया हाऊसेसमध्ये नोकरी मिळते हे वास्तव झालेलं आहे आणि यामध्ये काळाच्या ओघामध्ये काही अनिष्ट प्रथा त्यामध्ये आलेल्या आहेत। मला नेहमी असं वाटतं की राज्यघटनेमध्ये आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत किंवा आर्टिकल 14 ते आर्टिकल 32 हे जे अधिकार दिलेले आहेत आपल्याला त्या अधिकारांमुळं मी कुणाच्याही विरोधात बोलू शकतो, माझं मत व्यक्त करू शकतो, मी विचार स्वातंत्र्य जपू शकतो, मी व्यभिचार करू शकणार नाही, पण मला जे काही म्हणायचं आहे जे काही सांगायचं आहे ते कायद्याच्या चौकटीत मी तसा वागू बोलू शकतो याचा मला अभिमान होता आणि त्याचा गर्व अभिमान होता। आता तसा आहे का? आता तसा नाहीये। मला सतत असं वाटतं की कुठला तरी सीसीटीव्ही कुठला तरी तिसरा डोळा हा माझ्यावरती पाळत ठेवू नये, मी काय करतो मी काय बोलतो याचा लेखाजोखा ठेवतोय आणि वेळ जेव्हा येईल तेव्हा माझा काटा काढला जाईल किंवा माझ्या विरोधात ते हत्यार म्हणून वापरलं जाईल। आधी काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी मायनॉरिटीला हत्यार केलं, आता भाजपचं सरकार आहे ते मेजॉरिटीला हत्यार करतायत, म्हणजे त्यांचं वेपनच डेमोक्रेसीमध्ये मेजॉरिटी आहे। आधी काँग्रेस मायनॉरिटी वापरायची, आता मेजॉरिटीच वेपन झाल्यामुळे हम करे सो कायदा हा प्रकार मानसिकतेत भिनलेला आहे। उगीच नाही आज नथुराम गोडसेचं हॅशटॅग हे ट्रेंडिंग वरती आहे, कारण ती मानसिकता समाजामध्ये दूरवर आतवर खोलवर पसरलेली आहे आणि काळाच्या ओघात हे आपल्या लक्षात आलं नाही की ज्याला आपण राष्ट्रपिता म्हणतो त्याचा मारेकरी जो देशातला पहिला दहशतवादी आहे त्याचं सुद्धा गुणगान करणारी लोक आहेत, नुसती नाही तर त्याला डोक्यावर बसवून मिरवणारी सुद्धा लोक आता काळाच्या ओघात पुढे यायला लागली आहेत, आधी पुढे येत नसत। नागपुरात
तुम्हाला तसा अनुभव येत असेल, पण आम्हाला मुंबईत तरी तसा अनुभव नव्हता. आता तेही होत आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की आजची जी राजकीय व्यवस्था आहे ती नेमकी कशी आहे, म्हणजे केवळ भाजपचं सरकार आहे म्हणून संघराज्य पद्धतीला खो दिला जातोय, आज युनियन गव्हर्नमेंट हे जास्त पॉवरफुल झालेलं आहे, केंद्र हे जास्त पॉवरफुल झालेलं आहे, राज्यांचे अधिकार आपल्याकडे घेत आहे, अशा वेळी राज्यांना काय अधिकार आहेत. एक देश एक कर म्हणत आपण GST लागू केला, पण आज राज्याची अवस्था काय आहे. जर का पेट्रोल स्वस्त करण्यासाठी राज्य सरकारांनी त्यांचे उपकर आणि शुल्क इतर अभिभार हा कमी करावा असं जेव्हा केंद्र सरकार सुचवतं, ते इनडायरेक्टली सुचवतं, ते काय सांगतंय की का नाही आपण पेट्रोल डिझेल इंधनाचा समावेश हा GST केला पाहिजे. मग त्या बदल्यात तुम्ही राज्य सरकारांना काय द्या, याचा अल्टरनेट प्लॅन राज्य सरकारांना दिलं जात आहे का? पण नाही. GST कौन्सिलची जी शेवटची बैठक झाली लखनौला, तिथे प्रस्ताव मांडून आणि मग राज्य सरकारांनी एकमुखानं तो विरोध केल्यावरती सर्व खापर राज्य सरकारांवरती फोडले गेलं. ते एक पॉलिटिकल स्लोगन झालं की केंद्र सरकारची इच्छा होती पेट्रोल डिझेल स्वस्त करण्याची, पण राज्य सरकारांची नाही आहे. मुळात प्रस्ताव काय होता, पेट्रोल डिझेल आणि इतर इंधन हे GST आणावं. त्याबद्दल राज्य सरकारला तुम्ही काय अल्टरनेट प्लॅन देताय त्याचा पत्ता नाहीये. पेट्रोल डिझेल स्वस्त करण्यासाठी हे आपण करतोय हे सांगायचं नाहीये, पण दुसऱ्या दिवशी बातम्या काय येतात, बातम्या अशा येतात की केंद्र सरकारला पेट्रोल डिझेल स्वस्त करायचं आहे, राज्य सरकारची इच्छा नाहीये. हे जे हेडलाईन मॅनेजमेंट, न्यूज मॅनेजमेंट हा जो प्रकार झालेला आहे, याच्यामुळे बातमीदारी करताना आता तुम्हाला हा विश्वास नाहीये की तुम्ही एकतर बातमी जी कव्हर करता, जिचं वार्तांकन करता, रिपोर्टिंग करता, ती जशीच्या तशी लागेल, किंवा ती लागेल पण तिचं हेडिंग काहीतरी वेगळं असेल ज्यामुळं ती बातमी आणि ते हेडिंग याचा विपर्यास होईल, देणाऱ्याचा हिरमोड होईल, वाचणारे भ्रमनिरास होतील. सांगायचं तात्पर्य असं आहे की आता सेन्सॉरशिप स्ट्रीम खूप आली आहे, सेन्सॉरशिप खूप आलेली आहे. तुम्हाला तितक्या मुक्तपणे कुठलंही काम करू दे, पत्रकारितेमध्येच नाही, तुम्हाला इतका मुक्त वाव आता पूर्वीसारखा नाही आहे. आणि ही जी स्थिती आहे ती देशासाठी घातक आहे, आणि यासाठीच एकजूट दाखवली पाहिजे. एवढंच नाही तर वेळोवेळी आवाज उठवला पाहिजे, म्हणजे सत्य हे सरकारला विचारलंच पाहिजे, सरकारच्या हेतूवरती शंका घेतलीच पाहिजे. नुसते प्रश्न उपस्थित करून चालणार नाही, तर याची उत्तरं आम्हाला जोवर मिळत नाही तोवर त्याचा पाठपुरावा सुद्धा प्रश्न विचारताना झाला पाहिजे. हे प्रत्येकाच्या स्तरावरती प्रत्येकाला करावं लागेल, पत्रकार तर त्यात आघाडीवरती असले पाहिजे. मी नेहमी म्हणतो की एकीकडं वृत्तपत्र आहेत, प्रिंट मीडिया आहे, की जिथे काही नावाजलेले किंवा दर्जेदार आघाडीचे जे वर्तमानपत्र आहेत, न्यूजपेपर्स आहेत, तिथे जनाची नाही तर मनाची लाज म्हणत काही संकेत नीतिनियम पाळले जातात, सरकारला प्रश्न विचारण्याचं काम होतं, रिपोर्टिंग सुद्धा वेळोवेळी हार्श होतं. पण आता एक साधा सरळ नियम हा तयार झालेला आहे, म्हणजे मी प्रिंट मीडियाचं म्हणतोय, इलेक्ट्रॉनिक मीडिया तर बोलू नये, ते अजूनही बाल्यावस्थेत आहे, कारण प्रत्येकाला आपला EMI आहे, प्रत्येकाला नोकरी आहे, प्रत्येकाला नोकरी शाबूत ठेवायची आहे, आणि मग तिथे काम करत असताना एक मेकॅनिकल वर्ल्डमध्ये तुम्ही एक पत्रकार म्हणून नाही तर एखाद्या कॉल सेंटरमध्ये काम करताय अशा पद्धतीनं तुम्हाला काम करावं लागतं, म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडिया हा बाल्यावस्थेत आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की प्रसार माध्यमांमध्ये आता काय झालेलं आहे हे समजून घ्या. एखाद्या महिलेवरती अत्याचार आहे, एखादी दलित अत्याचाराची घटना आहे, एखाद्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती एखादा घोटाळा पुढे आला आहे, तर तिथे खूप मोठ्याने डेसिबल्स वाढवून मोठमोठ्या बातम्या हॅमर करून ती प्रकरणं उचलली जातात की असं घडलंय, हे घडायला नको होतं, त्यावरती आम्ही डिबेट करतो. नंतर त्याचा फॉलोअप कोण घेणार? फॉलोअप घ्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा ना रिपोर्टर फील्डवर पाठवला जात, ना रिपोर्टर फील्डवर पाठवला जात, ना त्या संपादकीय मंडळाला असं वाटतं की या बातमीचा फॉलोअप आपण न्यूज रूम मधून घेतला पाहिजे, कारण त्यामध्ये मग त्याला TRP दिसत नाही, त्यामध्ये वर्तमानपत्रातली फुटपट्टी ही संपलेली असते, तिथे त्याला जागा मिळत नाही. मग तिथे असं सांगतो की अरे 30-30 नकारात्मक बाजू आपण मांडत किती दिवस बसायचं आहे, काहीतरी फ्रेश काहीतरी नवीन
त्याशिवाय काय इंडिया टुडे सारख्या ग्रुपनी गुड न्यूज चॅनल काढलाय एक नवीन. व्हॉट इज गुड न्यूज? गुड न्यूज किंवा बॅड न्यूज अशी काही न्यूज असते का? रिअल न्यूज असते. खरी बातमी तुम्हाला द्यायची असते. तुम्हाला खरी बातमी देता येत नाही म्हणून तुम्ही गुड न्यूज बॅड न्यूज म्हणताय. खरी बातमी हवी आहे ना, तिच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं काहीच नसतं. सांगायचं तात्पर्य असं आहे सर की आत्ताच्या घडीला मीडिया ज्या ट्रान्झिशन फेजमधून चाललाय, ज्या स्थित्यंतरातून चाललाय, त्यामध्ये जे काम करणारी आहेत त्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे की तुम्हाला कशा पद्धतीनं आत्ता तुम्हाला पुढे जायचं आहे. मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही ठरवल्या पाहिजे. एक तर वी द पीपल, जेव्हा आपण लोकांसाठी म्हणून आपलं राष्ट्र किंवा राज्य हे चाललं पाहिजे असं म्हणतो तेव्हा लोकांनी सजग होणे फार गरजेचं आहे. बघा, महाराष्ट्राचं उदाहरण देतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सर्वात लाडके मुख्यमंत्री आज देशातले झालेले आहेत, लोकप्रिय सुद्धा झालेले आहेत. सहानुभूतीच्या लाटेवरती उद्धव ठाकरे स्वार आहेत. ती सहानुभूतीची लाट कोणाकडनं आहे तर सर्वसामान्य लोकांकडनं मिळालेली आहे. का मिळाली आहे तर कोविडच्या या 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी फेसबुकवरनं सर्वांशी संवाद साधलाय. घरातल्या प्रत्येकाला विचारलंय की तुम्ही बरे आहात ना, तुम्ही काळजी घ्या आपल्या आई वडिलांची. आणि ते सहानुभूतीपर बोल ते बोललेत म्हणून त्यांच्याविषयीची सहानुभूती रिबाउंड झाली आहे, ती अधिक त्यांच्याविषयी वाढलेली आहे म्हणून ते जास्त लोकप्रिय झालेले आहेत. पण आता किती जण आपण हा विचार करतो की हेच उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या तिजोरीचे प्रमुख आहेत, जो कर रूपानं महसूल जे ते उत्पन्न घेतात सरकारसाठी त्याचा किती विनियोग हा जनतेसाठी झालाय, जनतेला त्याचा किती फायदा झालेला आहे, विकास कामं जी मोठमोठी प्रकल्प आहेत ते ठप्प आहे समजू शकतो कोविड काळामध्ये, पण जनतेला खरंच तसा न्याय मिळाला आहे का याचं ऑडिट कोण करणार आहे आणि ते ऑडिट आपण केलं पाहिजे असं जनतेला वाटतंय का? मी अनेक वेळा असं बघतो आणि विदर्भामध्ये खास करून मला नेहमी असं वाटतं की लोक सजग नाही आहेत. आपल्याकडं एखादी व्यक्ती जेव्हा आमदार किंवा खासदार होते तेव्हा त्याला ओळखणारी लोक ही त्याच्यापासून दूर जातात. का जातात? तर तो कोणीतरी मोठा माणूस झालाय याच्या उलट मानसिकता ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आपल्यातलाच एखादा व्यक्ती जर का आमदार आणि खासदार झाला तर तो आपला प्रतिनिधी म्हणून तिकडे गेलेला आहे, त्याच्यावरती पहिला हक्क आपला आहे म्हणून मग त्याला निवेदन देतात. आपल्याकडे आमदार खासदार रस्त्याने जरी फिरत गेले तरी त्याला निवेदन देणाऱ्यांची संख्या नाही आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही बघितलंय इतक्या वर्षांमध्ये शरद पवार जिथे जातील तिथे लोक निवेदन द्यायला येत आहेत आणि ते घेत आहेत. हे का होतंय आणि हे विदर्भात का होत नाही? मला असं वाटतं इथं सगळं काही आहे. जेव्हा आपण आपला लोकप्रतिनिधी जो कायदे मंडळाचा प्रतिनिधी आहे, लॉ मेकर आहे असं आपल्याला वाटत नाही, तो आपल्यासाठी गेलेला आहे, आपण निवडून दिलेला आहे आणि आपण निवडून दिल्यावरती त्याचा पहिला त्याच्यावरती अधिकार हा आपला आहे जोवर हे आपल्याला माहिती नाहीये नागरिक म्हणून, तेव्हा त्याच्याकडनं आपण अपेक्षा करू शकत नाही. हे टू वे आहे. हे जे टू वे आहे ना, यामध्ये फक्त आमदाराकडनं जनतेप्रती कर्तव्य याचा आपण विचार करतो. जनतेचं आमदाराप्रती कर्तव्य जे आमदारावर अधिकार दाखवण्यात आहे त्याचा आपण फारसा विचार करत नाही. आणि मग इथे कंट्रोल सिस्टीम जी असते, म्हणजे ज्याला म्हणतो ना की जनतेनं नियंत्रण ठेवलं पाहिजे आपल्या लोकप्रतिनिधींवरती, लोकप्रतिनिधींवर जर का नियंत्रण राहिलं तर मग तो लोकप्रतिनिधी हा जनतेसाठी काम करेल. तसंच प्रसार माध्यमांमध्ये झालेलं आहे, तसंच आज पॉलिटिकल सिस्टीम जी आपली झालेली आहे तिथे झालेला आहे. मी टीव्हीच्या चर्चेच्या पलीकडे जाऊन काही विषय मांडतोय आणि त्यामध्ये जेव्हा आपण टीव्हीमध्ये एखादी चर्चा बघतो ती चर्चा घडवून आणली जाते, काही वेळेस ती चांगली असते, एखाद्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी असते, पण बहुतेक वेळा या टीव्हीवरच्या चर्चा ह्या तू तू मय मय होतात, आय ॲग्री. पण मला असं वाटतं की काही प्रश्न हे चर्चेतनं लोकांपर्यंत जास्त जातात. मी जेव्हा चर्चा करतोय ॲज अन अँकर, मी आता डिजिटलवरती करतोय आणि सांगायला आवडेल की कुठल्याही रिजनल भाषेमध्ये इतकी व्ह्युअरशिप एखाद्या डिजिटलवरच्या शोला सध्या नाही आहे. मराठीतच नाही इतरही, हिंदी ऑफकोर्स लार्ज ऑडियन्स आहे म्हणून त्यांना जास्त असते, पण एखाद्या रिजनल व्हर्नाक्युलर लँग्वेजमध्ये एखाद्या स्टेटमध्ये
एखादा टीव्ही डिबेट शो याला इतकी व्ह्युअरशिप लाभणे हे त्याला म्हणा भाग्य माझ्या नशिबी या आता गेल्या चार साडेचार महिन्याच्या काळातच आलंय. मलाही ते अपेक्षित नव्हतं. पण ते यश कशात आहे? ते यश याच्यात आहे की मला स्वतःला असं वाटतं मी माध्यम आहे, मी लोकांचा प्रतिनिधी म्हणून बसलेलो आहे. मला प्रश्न विचारायचे आहेत आणि समोरच्याकडनं मला त्यांनी उत्तर नाही देतो म्हटलं तरी त्याच्याकडनं काढून घ्यायचं आहे. त्याशिवाय मी शांत बसणार नाहीये हे ठरवून मी तिथं बसलोय. हे जोवर पत्रकाराला वाटणार नाही तोवर तो त्या लोकांना काय न्याय देऊ शकेल. आणि त्याच्याकडे आशेनं बघणार आहे की हा आपला प्रश्न डिस्कस करतोय, चर्चा करतोय, लोक तरी का बघतील. मला काही गोष्टी ह्या खटकतायत, सध्या मीडियामध्ये खटकतायत. बोलण्याची वेळ नाहीये पण सांगावं असं वाटतं की आज अनेकांना खूप चांगलं वाटतंय की आम्ही तर या बाजूचे आहोत, तुम्ही तर त्या बाजूचे आहात. तुम्ही सेक्युलर आणि लिबरल असाल तर तुम्ही तुमचं आयुष्य आता व्यर्थ घालवत आहे असं आमच्या तोंडावर सांगणारे अनेक महाभाग आहे. पण व्हाय नॉट मी जर का लिबरल आणि सेक्युलर आहे तर व्हाय नॉट मी ते असावं. मला आतापर्यंत त्याचा अभिमान होता 2014 पर्यंत, आता मी स्वतःला का बदलावं? नाही बदलवणार. याच कारण असं आहे की जेव्हा मी काश्मीर पासून कन्याकुमारीकडे बघतो आणि इकडे मुंबई पासून अगदी नॉर्थ ईस्ट पर्यंत बघतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की या देशाचा डीएनए हा सेक्युलर असल्यामुळेच हा देश आज शाबूत आहे. जर का हे हिंदू राष्ट्र झालं तर या देशाचे असंख्य तुकडे पडतील आणि असंख्य तुकडे पडतील तर मग हा देश एक संघ राहणार नाही. हे वास्तव आहे आणि आता हळूहळू हे संघ परिवारालाही उमगलेलं आहे. पण मग ते मान्य करायचं नाहीये. मग काय सांगायचं की सर्वांचा डीएनए एक आहे, सगळेच आधीचे हिंदू आहेत. काल एक विषय चालला होता कोण परप्रांतीय, मी म्हणालो कोण परप्रांतीय, कोण भूमिपुत्र, याची व्याख्या काय? मला म्हणाल तर देशाचे भूमिपुत्र हे द्रविडियन्स आहेत. आर्य जेव्हा आले देशामध्ये तेव्हा हे द्रविडियन्स आरती घेऊन उभे नव्हते की तुम्ही या आमच्यावर राज्य करा. लादलं गेलं ना आक्रमण. आदिवासी असतील किंवा द्रविडियन्स असतील हे खरे भूमिपुत्र आहे. त्यानंतर मग महाराष्ट्रीयन आणि परप्रांतीय हा वाद करू. अनेक वेळा काय होतं, पत्रकारांमध्ये अज्ञानाचा खूप अभाव असतो. आम्ही परप्रांतीय आणि मराठी माणूस अशी जेव्हा चर्चा करतो तेव्हा आम्ही काही कायदे सोयीस्कररित्या विसरतो की महाराष्ट्रामध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट ज्याच्याकडे आहे तो महाराष्ट्रीयन आहे. मग तिथे परप्रांतीय भूमिपुत्र हा वाद काही येत नाही. पण आमच्यातल्याच फॅटर्निटीला बहुतेकांना हे माहिती नाहीये. याचं कारण असं आहे की राज्यघटना वाचायची नाही, नागरिक शास्त्र लहानपणी वाचलेलं आहे ते तिथंच विसरलेलं आहे. आता सोयीस्कर विचारधारा घ्यायची आणि त्या पद्धतीनं आपली बातमीदारी करायची. न्यूज एक न्यूज न राहता न्यूज मध्ये व्ह्यूज टाकायचे आणि न्यूज आणि व्ह्यूज असं कॉकटेल तयार करायचं की मी कोणाचा तरी अजेंडा घेऊन बातमीदारी करतोय हे मी आता हल्ली प्रोजेक्ट करतोय. म्हणजे माझा आक्षेप असा आहे की बऱ्याच वेळेला लोकांसाठी म्हणून जी पत्रकारिता केली जाते, पीपल सेंट्रिक विषय जे लोकांचे लावून धरले पाहिजेत हे विषय आता प्रसार माध्यमांमध्ये लावून धरले जात नाहीत. अनेक वेळा असं होतं की एखादी घटना खूप मोठी गेलेली आहे आणि ती हाताबाहेर चाललेली आहे, ती डायल्यूट कशी करायची त्या त्या राज्यकर्त्यांसाठी, तिथल्या तिथल्या राज्यकर्त्यांसाठी. म्हणून मग प्रसार माध्यमाला राबत आहे सध्या आणि जसं गोदी मीडिया वगैरे असे जे आरोप होत आहेत त्यामध्ये तथ्यही आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आज डिजिटल मीडिया सारखं माध्यम आहे, इथे अनेक त्रयस्थ माध्यम प्लॅटफॉर्म आहेत की ज्यावरती त्या पद्धतीचे विषय हे मांडले जातात आणि लोक बघतातही. आता काय होत आहे की आपण ठराविक विचारसरणीला, ठराविक राजकीय पक्षाला दोष देतो. आज आप सारखं जो पक्ष आहे त्या आप सरकार आहे दिल्लीमध्ये, आपच मीडियावरचं बजेट जर का ऐकाल वर्षाकाठी तर ते हैराण होत. आणि आपच्या जाहिराती केजरीवाल प्रत्येक मीडिया हाऊसच्या चॅनल्सवरती हिंदी आणि इंग्रजीवरती दर तासाला असतात. तेवढं बजेट दिलं जातं आणि आपच्या विरोधात तशा बातम्या येत नाही. मला सांगायचं असं आहे की ही जी राजकीय वास्तविकता सध्या दिसते त्यामध्ये जो नागरिक आहे भारतीय म्हणून विचार होत नाहीये, त्यामध्ये
तुफळी आहे, मग तो कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या जातीचा आहे याचा विचार हा प्रत्येक स्थळावरती होतोय. आणि जोवर ही कीड आपल्यातून दूर होणार नाही तोवर यातनं आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि आमच्या माध्यमामध्ये खास करून पत्रकारितेमध्ये जो चौथा स्तंभ आहे त्यामध्ये मला असं वाटतं की प्रत्येकानं आपली कर्तव्य काय, आपले अधिकार काय, आणि आपण पत्रकार झाल्यानंतर आपल्याला समाजासाठी काय करायचं आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. कोविडचं एक काळ आहे जो सिद्धांत आहे खऱ्या अर्थानं. जेव्हा आता कोविड पासून आपण हळूहळू मला वाटतं नेटमुळे ऑफलाईन झालेत. अच्छा अच्छा, एक दोन मिनिट वाट बघूया जॉईन करायला. हा तिथं मला वाटतं नेटचा काही प्रॉब्लेम झाला, डिस्टर्बन्स होत. ओके, आपण आपापले सगळे ना म्यूट करून ठेवूया. हा त्यांच्या बोलताना आपले माईक म्यूट पाहिजे. आपले तर म्यूट आहेत. त्याचाही हे होतो ना की आपल्याकडून नाही ना प्रॉब्लेम. नाही, नेटवर्कचा इश्यू आहे त्यांचाच होता. आपल्याकडे नाही प्रॉब्लेम. ऑडिओ पण क्लिअर नव्हता. उपा त्यांना जरा फोन करा ना. येतात तेथे, येतील ना. कारण की आपल्याकडनं प्रॉब्लेम असताना तर आपल्या सर्वांच्याच आवाजात प्रॉब्लेम आला. ओके ओके ओके. काय नेटचा प्रॉब्लेम झाला का अशी? अच्छा अच्छा, ओके ओके ओके. नाही ना, बोला ना. हो हो हो, करूया ना, घ्या ना अजून वेळ थोडा. करताय जॉईन? हो. कंटिन्यू. तर आमच्या क्षेत्राला दोष देऊन खूप झालंय. सध्याची जी पॉलिटिकल रियालिटी आहे, इट स्टँड्स विथ पॉलिटिकल पार्टीज. मला असं वाटतं की भारतामध्ये काँग्रेस हा जो पक्ष आहे तो अपरिहार्यता आहे. म्हणजे आपल्यालाही आपली लोकशाही जर का साबूत ठेवायची असेल तर काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून का होईना जिवंत राहिला पाहिजे. आणि काँग्रेस पक्ष जो आज विरोधी पक्ष आहे आणि त्या पक्षाकडे लोकसभेचं साधं विरोधी पक्ष नेतेपद नसणं याच्या एवढी लोकशाहीची कोणतीही दुसरी शोकांतिका नाही आहे. आणि म्हणून काँग्रेसला निदान लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद तरी मिळावं ही माझी एक माफक अपेक्षा आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेवर यावं असा म्हणणारातला मी नाही आहे. जर का त्यांच्यात ते मेरिट असेल, त्यांच्यामध्ये तेवढी कुवत निर्माण झाली की सध्याचं सरकार त्याला हरवून ते पुन्हा निवडून येत असतील किंवा सरकार बनवू शकतील किंवा हे पुन्हा येत असतील तर ठीक आहे. पण एक विरोधी पक्ष तरी सक्षम भारताच्या लोकशाहीला असावा ही एक माफक अपेक्षा आहे. आता होतंय काय बघा, जेव्हा आपण असा विचार करतो की एकीकडे कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे राज्यघटना आहे, राज्यघटनेनं दिलेले आपल्याला अधिकार कर्तव्य आहेत, आणि
त्या पद्धतीने आपल्याला कायद्याचं राज्य मिळालेलं आहे, त्या चौकटीत आपल्याला न्याय मिळतोय. खरा विषय जो आहे, खरी समस्या जी आहे, ती पॉलिटिकल रियालिटीची आहे. ती आज पॉलिटिकल रियालिटी कशी आहे मी तुम्हाला सांगतोय, की आज ज्या पद्धतीनं सरकारची ध्येयधोरणं अंमलात येत आहेत त्यामध्ये ती आहे, त्यामध्ये खूप विषमता आहे. म्हणजे आत्ता जर का सर्व काही दोन तीन मीडिया हाऊसेस किंवा दोन तीन मोठे बिझनेस हाऊसेस यांच्याकडे सगळी सत्ता एकवटत असेल देशातली. कालचीच बातमी आहे की देशातल्या एका उद्योजकाची संपत्ती इतकी वाढलेली आहे की ते त्याचा जर का दर जर का बघितला तर ते आज आशियातले क्रमांक 2 आणि देशातलेही क्रमांक 2 उद्योगपती आहेत. पण त्यांची संपत्ती वाढीचा दर आणि उत्पन्नाचा दर हा थक्क करणारा आहे. हे किती वर्षात झालेलं आहे? मला असं वाटतं हे 15 फार तर 20 वर्षात हे सगळं काही झालेलं आहे. 20 वर्षामध्ये आधीचे सगळे उद्योगपती हे मागे सारले जात असतील आणि नवीनच कोणी दोन पुढे येत असतील तर ही आर्थिक विषमता आहे. आता यामध्ये काय होतंय लक्षात घ्या की पॉलिटिकल पॉवर एखाद्या वेळेस जाईलही, 2024 नाही तर एखादा 2029 जाईल. पण जी इकॉनॉमिक पॉवर जी निर्माण झालेली आहे ठराविक बिझनेस हाऊसेसकडे, तीच खरी स्ट्रेंथ ही आज भाजप सारख्या पक्षाची झालेली आहे. म्हणजे उद्या राजकीय सत्ता जाईलही, अनेक राज्यांमध्ये जाईल, वेळ प्रसंगी देशातही जाऊ शकेल, पण जी आर्थिक सत्ता या निमित्तानं आलेली आहे ती तुम्ही कशी घालवणार? कारण बघा आधी काय व्हायचं, आधी असं व्हायचं की एखादं मोठं टेंडर जर का एखाद्या प्रकल्पाचं असेल 10,000 कोटी किंवा 20,000 कोटी 25,000 कोटी 50,000 कोटी तर तिथे 2-3 कंपन्यांना मिळून ती कामं वाटली जात असत. पण आता एकाच कंपनीला सगळं दिलं जातं आणि जेव्हा क्वालिफाय होण्याचे नॉर्म्स ठरतात त्यामध्ये 2 किंवा 3 कंपन्या बसू शकतील असा सगळा नॉर्म सुरू झालेला आहे. ही आर्थिक विषमता आहे. म्हणजे अनेक वेळा आम्ही बघतोय, मी जवळून बघितलेलं आहे की मुंबईमधला घनकचरा व्यवस्थापनाचं जर का कंत्राट असेल तर एका अमुक ए व्यक्तीला दिलं गेलं असेल तर त्याच्यासोबत तिथे जे फायनल 4 लोक होते बिडर त्यातला बी पण सब वेंडर बनतो, त्याचा ज्याच्याकडे मेन कॉन्ट्रॅक्ट मिळतं त्याच्यासोबत बी पण जोडला जातो, दुसरं त्यातलंच काहीतरी काम करून सी पण त्यातनं जोडला जातो, तो दुसरं काहीतरी घेतो, डी पण त्यामध्ये जोडला जातो, तोही तिसरंच त्यातलं काहीतरी काम घेतो. म्हणजे 4 लोक ही मुंबईमध्ये आहेत. तशीच बाब बंगलोर मध्ये होते. बी ला कॉन्ट्रॅक्ट मिळतं, ए त्याच्यासोबत जोडला जातो, सी त्याच्यासोबत जोडला जातो, डी त्याच्यासोबत जोडला जातो. तसंच काम हे चेन्नईमध्ये निघतं, तिथं सी ला काम मिळतं, ए बी आणि डी जोडले जातात. तसंच काम दिल्लीत निघतं, तिथं डी ला काम मिळतं, ए बी सी त्याच्यासोबत जोडले जातात. म्हणजे हे 4 लोक, 2 बिझनेस हाऊसेस आणि महाराष्ट्राचं आज नाही म्हटलं तरी 35,000 कोटी रुपये बजेटमधले जे आहेत ते वेगवेगळ्या कंत्राटदार लॉबीला जातात वेगवेगळ्या स्कीममधून. यामध्ये मोजून 4-5 मोठमोठे ठेकेदार आहेत, त्यांचे सब वेंडर, त्यांचे सब ठेकेदार, म्हणून अशीच 300-350 लॉबी आहे. म्हणजे महाराष्ट्राचं सरकार कोणतंही येऊ दे, 4-5 ठेकेदार हे सगळी सरकारी कामं मिळवतात. नव्याला एंट्री नाही आहे, नव्याला जर काही यायचं असेल तर हात धरून कोणाचं बोट धरून पुढे यावं लागेल. आणि मग जनतेचा विचार कुठे आहे? मला कधी कधी जेव्हा वर्तमानपत्रांमध्ये आणि टी व्ही मीडियावरती कुपोषणाच्या बातम्या वाढतात ना, तेव्हा मी हसतो की आता या कुपोषणाच्या बातम्या वाढल्या म्हणजे आता जोर जोरात मोठमोठे टेंडर निघणार आणि ते टेंडर अलॉटमेंटमध्ये मोठा घोळ होणार हे ठरलेलं आहे. म्हणजे बातमीदारी कुपोषणाची तुम्ही करता, ती कुपोषित बालकांना त्या त्या भागाला दुर्गम न्याय देण्यासाठी बातमीदारी करता, त्याचा फायदा प्रत्यक्षपणे हा ठेकेदारांना मिळतो. सरकार सुद्धा त्या बातमीदारीवर लागलीच आक्षेप आश्वासन देतो की बस आता आम्ही कुपोषणाचे सगळे ते प्रश्न मिटवतो आणि आता नवीन पोषण आहार योजना असू दे, नवीन खाद्य असू दे, भरण पोषण करणारे जे काही साहित्य असू दे ते जाऊ देत, असा सगळा व्यवहार झालेला आहे. यामध्ये तुम्ही जितका आतवर जाल तितकी तुमची बातमीदारी ही प्रखर झाली पाहिजे, तितकी तुमची बातमीदारी ही लोकांना न्याय देणारी पाहिजे. आता त्याच्या उलट होत आहे. अरे इतकं खरं बोलायचं असतं का, इतकं खरं सांगायचं असतं का, असे सल्ले आमचेच
आमच्या क्षेत्रांमधले काही वरिष्ठ कधी काही सहकारी राहिलेले आज निवृत्त झालेले लोक सल्ले देतात, कशाला तुम्ही इतकं खरं बोलता, कशाला तुम्ही इतकं खरं लिहिता, असे सांगणारे सुद्धा महाभाग आहेत. याचं कारण असं झालेलं आहे की सगळा व्यवहार हा शिष्टाचार झालाय. भ्रष्टाचाराकडे सुद्धा शिष्टाचार म्हणून बघण्याची प्रथा, अनिष्ट प्रथा ही आता रुजलेली आहे. आणि मग तिथं सामान्य माणसाला कसा न्याय मिळणार आहे? मला नेहमी असं वाटतं की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, प्रगतिशील राज्य आहे, एकीकडे रस्ते होत आहेत. आता एक समृद्धी महामार्गाचा विषय आहे. तुम्हाला खरंच सांगतो की समृद्धी महामार्ग काय हेतू आहे की नागपूरवरनं मुंबईला लवकरात लवकर किंवा JNPT असू दे किंवा आणखीन कुठे रेडीज किंवा रत्नागिरी बंदर असू दे, तिकडे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून लवकर पोहोचता यावं हा हेतू आहे. आज अशी परिस्थिती आहे की मुंबई पासून अप टू द नाशिक आणि तिकडे मग तो सिन्नर मार्गे वैजापूर करत तिकडे चिखली मेहकर करत तो नागपूरला जातो. नाशिक पर्यंत जो सध्याचा महामार्ग आहे तो सुद्धा 6 लेन आहे. त्याच्या बाजूला अगदी 50 काही ठिकाणी, काही ठिकाणी 100, काही ठिकाणी 200 मीटर वरती समृद्धी महामार्ग जातोय. नंतर लक्षात येत की 16 इंडस्ट्रियल झोन्स या समृद्धी महामार्गाच्या बाजूला तयार होणार आहेत आणि तोच खरा खेळ आहे. ते SEZ आहेत एक प्रकारचे आणि ते SEZ यासाठी केलेले आहेत आणि त्यासाठी समृद्धी महामार्ग आहे. आता समृद्धी महामार्ग हा वेळेत पूर्ण होतोय, विक्रमी वेळेत पूर्ण होत आहे. पण मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो आता 2 दशकं होत आहेत, 20 वर्ष झाले आहे, तो पूर्ण होत नाही आहे. आता शरद पवार सुद्धा म्हणाले की मला लाज वाटते आहे, मुंबई गोवा महामार्ग हा काही केला तयार होत नाही आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. तीच रिजनल इम्बॅलन्सच्या बाबतीत आहे. प्रादेशिक असमतोल इतका वाढलेला आहे. डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल येऊन पडलेला आहे, तो का फेटाळला आम्ही? केवळ तालुका एकक करायचं युनिट विकासाचं मोजण्याचं की जिल्हा करायचा यावरनं वाद आहे. कुणालाही काही माहिती नाही आहे, पण वाद काय पेटला? पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ असा वाद आहे. म्हणून मग फडणवीस सरकारने सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्या समितीची एकही बैठक झाली नाही. विजय केळकर समितीच्या अहवालामध्ये काही काही गोष्टी इतक्या चांगल्या सांगितलेल्या आहेत की ज्यामध्ये विदर्भाला न्याय मिळू शकतो. आणि केवळ सिंचन निधी देणे म्हणजेच तुमचा प्रादेशिक असमतोल भरून काढणे असा नाही आहे. म्हणजे एक उदाहरण मी 2-3 देतो. संग्रामपूर, जळगाव, जामोद हा जो काही तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातला, या भागातल्या कधीही बातम्या मुंबईकडे येत नाही. कारण हा जो भाग आहे हा खारपान पट्टा भाग आहे. हा भाग सातपुड्याच्या खालचा भाग आहे. इथं डिंक देशात सर्वाधिक होतो. इथे पानाचे विडे अगदी उत्तर प्रदेशमध्ये जातात. इतका हा सुजलाम सुपलाम भाग आहे, पण तो मागास भाग आहे, त्याच्या बातम्या येणार नाही. तिथे उद्योगवाढीला चालना देण्यासाठी खारपान पट्टा विकास महामंडळ जर का तयार केलं तर या पट्ट्याला एक नवी संजीवनी मिळेल आणि एक वेगळी इकॉनॉमी त्या तेलारा, अकोट, जळगाव, जामोद, संग्रामपूर या परिसरामध्ये तयार होऊ शकेल असं विजय केळकर समितीमध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यावरती आज 10 वर्ष झाले, कसलाही विचार नाही आहे. तोच भाग पुसद तालुक्याचा काही भाग, वाशिम जिल्ह्याचा काही भाग, हिंगोली आणि परभणीचा काही भाग म्हणजे कळमनुरीमधला तिथला आहे, तिथे जर का फूड प्रोसेसिंग आणि कॉटन प्रोसेसिंग युनिट्स जर का तयार केली तर तो जो मागासलेला भाग आहे, यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग, वाशिम जिल्ह्याचा भाग आणि हिंगोली, परभणी आणि थोडा नांदेडचा भाग, इथनं तुम्हाला औरंगाबाद एअरपोर्ट जवळ पडतं, इथनं तुम्हाला नागपूरही जवळ पडतं, इकडनं तुम्हाला हैदराबाद सुद्धा जवळ पडतं. आणि इथे या भागाला एक वेगळी संजीवनी इथं मिळेल. इथं हा जो देशातला राज्यातला सर्वात मागास भाग आहे म्हणजे गडचिरोलीपेक्षाही, म्हणजे इथे ना फार जंगल आहे, इथे फक्त माळरान आहे, पण इथे जर का तुम्ही इंडस्ट्री आणली तर एक अशा आयडियल लोकेशनला इंडस्ट्री लोकेट होईल की जिथनं 3 एअरपोर्ट जवळ आहेत, जिथनं मोठमोठे महामार्ग जवळ आहेत. पण विजय केळकर समितीवरती कोणी अभ्यास केला नाही, त्या अहवालावरती कोणी अहवाल स्वीकारला की फेटाळला हेही सांगायला हेही सरकार तयार नाही. मागचं सरकार तर नुसतं अहवालावरती बसून होतं. अशा गोष्टी जोवर होत राहतील आणि त्याविषयी पत्रकार बोलत नसतील, पत्रकारांना बोलायची इच्छा नाही आहे, एकतर अभ्यास पूर्ण मांडायची इच्छा नाही आहे. आणि या कोविडच्या काळामध्ये बोलू नये, TV माध्यमं असतील किंवा वृत्तपत्र असतील,
यांची जर का फुटपट्टी घेऊन तुम्ही रोज मोजमाप केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की वर्तमानपत्र भूमिका मांडण्यासाठी असतात, म्हणजे बातमीमधून सुद्धा भूमिका मांडली गेली पाहिजे. तुम्ही बातमी लिहिता कशी यावरती त्या बातमीदाराची विचारधारा कळते हे मानणारा मी आहे. म्हणजे त्याला बातमी का द्यायची आहे, कशासाठी द्यायची आहे, ही बातमी लिहिताना त्याला कळलं पाहिजे आणि हे लक्षात येतं वाचताना. आता तो भाग राहिलेला नाही. आता जर का तुम्ही वर्तमानपत्र काढली तर वाचकांना फक्त माहितीच द्यायची आहे, त्याला भूमिका द्यायची नाही आहे हे दिसतंय. मग ती माहिती कशी द्यायची आहे, तर त्याला ते ग्राफिकल प्रेझेंटेशन करून द्यायची आहे, त्याला खूप सवंग माहिती द्यायची आहे की जगातला श्रीमंत माणूस होण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्हाला जर का डोकं शांत ठेवायचं असेल तर काय प्राणायाम केलं पाहिजे वगैरे, अशी माहिती त्यांना दिली जाते आहे. वर्तमानपत्रांचा हा उद्देश असावा याविषयी मला खूप चीड आहे. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या ह्या लोकोपयोगी असल्या पाहिजे, भूमिका ही लोकोपयोगी असली पाहिजे, आणि जे वाईटाला वाईट आहे तिथे सरकारला जाब विचारणारी पत्रकारिता दिसली पाहिजे. या गोष्टींचा सध्या अभाव आहे आणि म्हणूनच याचा फायदा हा सध्या सत्ताधारी पक्षाला मिळतोय, महाराष्ट्रातही तो मिळतोय. म्हणजे केवळ फडणवीस सरकार होतं आणि तेव्हा सगळं वाईट होतं असं नाहीये. आत्ताच्या सरकारकडे जनतेचं लक्ष नाही असं माझं ठाम मत आहे. हे सरकार काय करतंय माहिती नाहीये. हे बघा, लोकप्रिय असणे आणि चांगला कुशल असा प्रशासक असणे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. लोकप्रिय असला त्यांचा त्यांना फायदा आहे, पण इतर अनेक प्रश्न जे आहेत मग ते वेगवेगळ्या समाज घटकांचे प्रश्न असू देत, एकालाही न्याय नाहीये. मग एससी एसटीतलं पदोन्नतीचा विषय असेल, तोच विषय आहे, सरकार कमी पडलं आपली बाजू मांडण्यात सुप्रीम कोर्टात. मराठा आरक्षण असेल, तोच विषय आहे, सरकार कमी पडलं सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात. ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिरिक्त आरक्षण आहे, सरकार कमी पडलं आपली बाजू मांडण्यात. मग असं सरकार सगळीकडेच कमी पडलं असेल तर मग न्यायविधी खातं तुम्ही मंत्रालयात आणलं कशाला, मग तिथे अभिप्राय देणारे का नाहीये. हा जो विषय आहे ना, हा आता खूप कॉम्प्लेक्स विषय झालेला आहे. आता सहानुभूतीवर राजकारण करणे आणि सत्ता राखणे असा जर का विषय हा सर्व राजकीय पक्षांना माहिती असेल आणि काहींना कळतं पण सांगावं वाटत नाही असं धृतराष्ट्राची ते भूमिका घेत असतील की चला चाललंय ना, काही काळ आपल्याला 2024 पर्यंतचा काढायचा आहे, तेव्हा परिस्थिती बघू काय होते ते, अशी भूमिका घेऊन राजकारण करणारेही नेते महाराष्ट्रामध्ये आहेत, जसे ते देशातही आहेत. मला असं वाटतं की हा प्रश्न खूप सहज विचारला जातो की काँग्रेस पक्षाला नेतृत्व नाही आहे, पण तुम्ही एक विचार करा, राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. मी काल या विषयावरती चर्चा केली आणि मी काँग्रेसच्याही पदाधिकाऱ्यांना विचारलं, तुम्ही जेव्हा म्हणता ना की निष्ठावंत काँग्रेस म्हणून, आम्ही इतके वर्ष काँग्रेसमध्ये आहोत, हे क्वालिफिकेशन आता कामाचं नाही आहे, कारण तुमचा जो नेता आहे ज्याच्या हातात काँग्रेस पक्ष आहे त्यांनी आतापर्यंत 10 वेळा हे जाहीर केलेलं आहे की माझ्यासोबत आता कोण हवेत, माझ्यासोबत संघ विरोधक, माझ्यासोबत लिबरल सेक्युलर, हे क्वालिफिकेशन तर आहेच आहे, पण त्याचं दुसरं क्वालिफिकेशन मला हे हवं आहे की जो कट्टर संघ विरोधक आहे, ज्याला देशाप्रती अभिमान आहे, उगीच उग्र राष्ट्रवादाचा दंभ नाही, अशी लोक मी जवळ करणार. म्हणून मग तो कन्हैया कुमार, म्हणून मग तो जिग्नेश मेवाणी, म्हणून मग तो हार्दिक पटेल, ही राहुल गांधी जवळ घेतोय. हे काँग्रेसच्या लोकांना सध्याच्या कळतंय का? हे तर आजवर हेच करत आलेत ना की आम्हाला तुम्ही काय देणार आहे पक्ष म्हणून ते सांगा. आणि म्हणून मग काळाच्या ओघामध्ये बघा कसं झालंय, केवळ 7 वर्षाचा काळ निघून गेला, व्हॉट इज पॉलिटिकल रियालिटी याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे काँग्रेस हा श्रीमंत नेत्यांचा गरीब पक्ष बनलाय, भाजप हा गरीब नेत्यांचा श्रीमंत पक्ष बनलाय. हा असा फरक आहे आणि त्यातच भारताची पॉलिटिकल रियालिटी दिसते आहे. मला असं वाटतं हे बदलवणं एवढं सोपं नाहीये, कारण वेगवेगळ्या लेअरवरती वेगवेगळ्या स्तरावरती जे ट्रान्सफॉर्मेशन फार कमी वेळात झालेलं आहे. इवन एक्झाम्पल लाईक ज्युडिशरीमध्ये आज 42व्या वर्षी जर का एखाद्या वकिलाला न्यायाधीश म्हणून हायकोर्टात नेमलं जात असेल तर तो नक्कीच उद्या सरन्यायाधीश सुद्धा बनणार आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. बँकिंग क्षेत्र घ्या, तिथे सुद्धा लोकांची निवड होते आहे. UPSC मध्ये चांगल्या चांगल्या पोस्टवरती आज निवड कशी होते आहे त्याचेही रॅकेट्स उद्या बाहेर येतील. किंवा आज
जेव्हा आपण नियुक्त्या बदल्या करतो यामध्ये ज्या क्रीम पोस्ट आहेत त्या काही ठराविक लोकांनाच कशा तिथे तिथे भेटतायत, हा जर का सगळा प्रकार बघितला तर उद्या कोणतंही सरकार आलं जोवर ही मानसिकता बदलत नाही तोवर देशाची पॉलिटिकल रियालिटी बदलणार नाही. आणि पॉलिटिकल रियालिटी बदलणे म्हणजे सत्तांतर करणे नव्हे, पॉलिटिकल रियालिटी देशाची बदलायची असेल तर आधी तुम्हाला राज्यघटनेवरती आपला देश चालतोय हे समजून घ्यावं लागेल. आपल्याला राज्यघटनेनं जे आयुध हत्यारं दिलेली आहेत स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि इतरांचं रक्षण करण्यासाठी हे समजून घ्यावं लागेल. आपल्याला दुसऱ्यांसाठी लढावं लागेल आणि जोवर ही लढण्याची वृत्ती पत्रकारांपासून तर सामान्य माणसापर्यंत येणार नाही तोवर काही होणार नाही. म्हणजे माहितीच्या अधिकारात जे कार्यकर्ते माहिती मागवतात त्यांना जर का लोकांना न्याय देण्यासाठी ते माहिती मागवतात असं वाटत नसेल आणि ते केवळ रिट पिटिशन दाखल करण्यासाठी आपण हे घेतोय. मी काल एके ठिकाणी बोलताना हेच सांगितलं की जेव्हा एखादा प्रकल्प येतो माझं लक्ष असतं की या प्रकल्पाला विरोध करणारी याचिका कोण दाखल करत, आणि मी हे तिथेच ठरवतो की ही व्यक्ती उद्या 3-3.5 वर्षांनी जेव्हा हा विषय खूप टर्मॉइल सारखा असा बॉईल होईल त्याचा राळ उठेल तेव्हा ही याचिका मागे घेतली जाईल. त्या ठिकाणी आणखीन 2-3 रिट पिटिशन येतील त्या सुद्धा कालांतरानं मागे जाईल. म्हणजे सुरुवातीच्या याचिका ही प्रकरण दडपायला किंवा एखादा प्रकल्प सुरळीत करायला वापरला जात असतील तर मग आपला देश कुठं चाललेला आहे. मला असं वाटतं की जितके कायदे तितके पळवाटा जशा आहेत तितकी वृत्ती तितक्याच प्रवृत्ती आहेत. आणि यामध्ये जर का एक देश म्हणून आपल्याला एक संघ राहायचा आहे, देश म्हणून लोकांसाठी काम करायचं आहे तर संविधान राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन सारखं टूल दुसरं कोणतंच नाही आहे. कारण त्यामुळं तर तुम्ही आम्ही आज इतक्या निर्भीडपणे बोलतो आहोत. मला त्या राज्यघटनेनं दिलेलं कायद्याचं जे संरक्षण आहे ते खूप मोठं वाटतं आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये ते जातं आणि तेच विचार स्वातंत्र्य मला आहे. तर मला असं वाटतं इजड खोब्रागडे सर बोलण्यासाठी सारखं खूप काही आहे. राजकीय वास्तविकता देशाची जर का बदलली असेल तर ती मी असं म्हणणार नाही की ती केवळ 7 वर्षात 8 वर्षात बदलली आहे. मी हे म्हणेल की ही बदलू कोणी दिली, बदलण्यासाठी कोणी प्रेरित केलंय, अजूनही समाजस्थिता का सजग झालेला आहे का, अजूनही आपली मतं ही जातीपातीमध्ये धर्मामध्ये वाटली जात असतील. उत्तर प्रदेश सारख्या मुस्लिम बहुल राज्यामध्ये भाजप सारखा जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष मुस्लिमांना साधी उमेदवारी देत नसेल तर हे भारतीय लोकशाहीचं किती खच्चीकरण आहे, ही किती थट्टा आहे की उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये जिथे मुस्लिमांची टक्केवारी सर्वाधिक आहे तिथे सुद्धा एखादा राजकीय पक्ष मुस्लिमांचा विचार हा राजकीय उमेदवारीसाठी करत नाहीये आणि निवडून येऊ देत नाही. हे विशेष आहे की त्याची जी काही 15-16% मतं आहेत ती खिसगंतीत पकडली जातात. उलट ती जी मतं आहेत त्याच्यामुळे जे पोलरायझेशन होईल, त्याच्यामुळे जे राजकीय ध्रुवीकरण मतांचं होईल त्याचा फायदा आपल्याला सर्वाधिक होईल असं मानून एक अजेंडा रूपी निवडणूक लढवणे हे मेकॅनिझम जर का प्रूव्ह झालं असेल आणि ते अंमलात यशस्वीपणे येत असेल तर मग देशाला भवितव्य काय आहे हाही एक मोठा संशोधनाचा विषय आहे. मला असं वाटतं की विरोधी पक्ष सक्षम पाहिजे, निदान नाही काही तर एक वॉचडॉगचं काम त्यानं केलं पाहिजे, निदान नाही काही तर त्याला लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद तरी मिळालं पाहिजे आणि तेवढं काँग्रेसनी करावं जेणेकरून सरकार एक अंकुश इथून पुढे राहील, नाही तर निरंकुश सत्ता ही देशाला कुठे घेऊन जाईल हे आत्ता सांगणे कठीण झालेलं आहे. आणि हीच जी पॉलिटिकल रियालिटी ऑफ अवर नेशन आहे ती मला स्वस्त झोपू देत नाही. धन्यवाद. धन्यवाद आशिष सर, आजच्या विषयावर तुम्ही खूप सुंदरपणे आज विषय आपले विचार मांडले आहेत. राजकीय लोकशाहीचे आजचे वास्तव बऱ्याच तुम्ही एक्झाम्पल्स दिलेत आणि आजच्या काळात जे काय चाललंय त्याच्याबद्दल खूप चांगल्या रीतीने आपण सांगितलंय. इझेट सर, आपण शेवटच्या टप्प्यात आभार प्रदर्शनकडे वळण्याआधी तुम्ही काय बोलणार 2 शब्द? ओके ठीक आहे, बबन सर प्लीज ओव्हर टू यू. माननीय आशिष जाधव सर,
आपण अत्यंत अभ्यासपूर्ण आजची लोकशाही तिचं वास्तव आणि भारतीय संविधान याचं एवढं चांगलं विश्लेषण केलेलं आहे. ते खरं तर निश्चित सगळ्यांसाठी एक दिशादर्शक आहे. आपल्या लोकशाहीची अवस्था, आपली नागरिकांची भूमिका, हे सगळे जे मुद्दे आपण सांगितलेले आहेत. आपण एक खरं तर एक चांगले उत्कृष्ट भाष्यकार आहात, एक राजकीय भाष्यकार आहात, त्याचबरोबर एक उत्कृष्ट चांगले पत्रकार असल्यामुळं निश्चितच आपण या समाजाचं दुःख, मतदारांचं दुःख किंवा ही सगळी लोकशाही प्रणाली व्यवस्था, राजकीय व्यवस्था याचा अत्यंत चांगला अभ्यास आहे. आणि पत्रकारच एक चांगल्या पद्धतीनं या सगळ्या बाजू समजावून घेऊन त्या जनतेपर्यंत मांडू शकतो. आपण त्या वेळोवेळी वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून सुद्धा मांडलेल्या आहेत, अनेक चर्चा आपल्या पाहिलेल्या आहेत आणि अनेक चर्चेमध्ये तुम्ही अनेक राजकीय व्यक्तींशी म्हणजे संबंधित आला, त्यांच्याशी तुमचा संपर्क आलेला आहे. ही सगळी बारकावे, सगळी जाण तुम्हाला आलेली आहे आणि याच्यामुळं हे आजचं सेशन जे आपण घेतलेलं आहे संविधानाची शाळा या उपक्रमामध्ये तुम्ही वेळातला वेळ देऊन अत्यंत बराच वेळ तुम्ही या विषयावर आपली परखड अशी मतं मांडलेली आहेत. निश्चितच ही चर्चा एक फलदायी ठरेल, कारण लोकशाहीमध्ये किंवा संविधानानं जी आपला ही सगळी राजकीय व्यवस्था असेल किंवा आपली लोकशाही असेल तर ती सगळ्यात महत्वपूर्ण आहेत. कारण सगळे धोरणकर्ते जे असतात, निर्णयकर्ते जे असतात, ते सगळे राजकारणी लोक असतात, प्रशासकीय यंत्रणा असते. त्याच्यामुळं आजचं आपलं हे जे व्याख्यान आहे ते निश्चितच मौलिक स्वरूपाचं होतं. मी आपणास खूप खूप धन्यवाद देतो, आपले आभार व्यक्त करतो. आदरणीय इजेड सरांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम सुरू झाला आणि याच्यामध्ये पत्रकार मोठ्या प्रमाणात सरांचा खूप चांगला संपर्क आहे आणि तुम्ही सगळे वेळ देता चॅनल्सला. तुम्हाला लाखो प्रेक्षक बघत असतात, कोट्यावधी लोक बघत असतात, पण ही संविधानाची जी एक आमची शाळा आहे ते पण आमचे बऱ्याच जे संविधान प्रेमी नागरिक आहेत, युवक आहेत, महिला आहेत, त्यांच्यापर्यंत जात असते. पुनश्च आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. थँक्यू थँक्यू इजर सर. थँक्यू 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 यस सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. नाईस.